या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली। या प्रकरणात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे माऊली हळणवार यांच्यावरही 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यावर हळणवार यांनी प्रतिक्रिया देताना उलट जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यावर तोंडसुख घेतलं, काय म्हणाले ते पहा। काल सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या शिवो मॅडम यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाल्याची बातमी मला हिंगोली येथे दौऱ्यावरती गोंगडी बैठकीच्या निमित्तानं दौऱ्यावरती असताना समजलं आणि सायंकाळी 6 वाजता फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे माझ्यावरती 353 गुन्हा दाखल केल्याचंही समजलं। मी या घटनेमध्ये हजर नसताना हेतू पुरस्कृत गेल्या 5 तारखेला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काही कर्मचारी हे गेल्या अनेक दिवसापासून एकाच टेबलवर काम करतायत, त्यांची तात्काळ त्या ठिकाणाहून बदली व्हावी, कारण ते ठेकेदारांना सहकार्य करतायत, इतर जनतेला नाहक त्रास देतायत, टक्केवारी घेतायत, भ्रष्टाचार करतायत, म्हणून शासनाच्या नियमानुसार 3 वर्षामध्ये बदली करणं बंधनकारक असताना गेले 15-15 वर्ष एकाच टेबलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली, याचा राग मनात धरून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवो मॅडम यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज आणि काल जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी संघटना या घटनेच्या विरोधात संपावर गेलेले आहेत किंवा आंदोलन करत आहेत। मी या सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती करतोय की तुम्ही शासनाची पगार घेताय आणि संपावर जाऊन जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करत आहेत, तुम्ही संडासमध्ये पैसे खाताय, तुम्ही रोजगार हमीमध्ये पैसे खाताय, ठेकेदारांकडून टक्केवारी घेताय, हे अगोदर बंद करा आणि मग जनतेला वेठीस धरा। जर हे गुन्हे तात्काळ मागे नाही घेतले आणि रोस्टरमध्ये बहुजन समाजावरती झालेला अन्याय नाही दूर झाल्यास यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि आमच्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला गुन्हे म्हणजे दागिना असतो असल्या छटछूट गुन्ह्याला आम्ही भेणारे कार्यकर्ते नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।